आता चालू ना पुरण्याच्या पोळ्या करणं, तर मला वाटलं थोडस शिव देऊ काढा. आता करण लावले मी, आता आता पहिलीच पोळी डांगली जास्त काही झाल्या नाही. पहिलीच पोळी आता एकाच हुंड्याचे बनवणं लावले मी, कारण की कोण कोण काय करत दोन याचे बनवते, दोन हुंडे करून तर मी आज एकाच हुंड्याचे बनवते. तर पोळे बी एकदम बारीक फुटते बरं, असं केलं की त्याच्यात पुरण बी जास्त बसत. असं चांगलं दाबून घेतलं की मग काय होतं पोळी बी फुटत नाही. ते गॅस थोडा कमी ठेवलं होते मी, कारण की जास्त वाढेल असं ते जरा सभ्य वाटत. आता थोडा वाढवला होता मधी, रात्री आमच्याकडे पाणी पडला होता एकसारखं पाणी पडला रात्री, कारण की काल एकसारखं ऊन पडलं होतं पण मग रात्री चांगलं पाणी पडला होता. पीठ का थोडं लवकर भिजवून ठेवलं होतं मी, कारण की पोळे चांगले आहेत त्याचे आहे ना. मग सगळे असेच बनवून लागले. पण किती बारीक फुगू राहिल्या त्या, एकदम बारीक फुगू राहिल्या पोळ्याने. एकदम टम फुगू राहिल्या. वाफ निघली म्हणून चटका बसतो पूर्ण त्याचा.
कोण कोण तूप दिला होता ते पोळ्याला का मेथीला लावून लावलं? किती भारी उघडायला, एकदम भारी उघडायला लागली.